नमस्कार, मी राजश्री पाटील, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। लॉकडाऊन मुळे मंगल कार्यालय व्यावसायिक आर्थिक संकटात, सरकारकडे केली भरपाईची मागणी। लॉकडाऊन मुळे मंगल कार्यालय व्यावसायिक व संलग्न छोटे मोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत, त्यांना सरकारने आर्थिक पॅकेज देऊन भरपाई द्यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा लॉन्स मंगल कार्यालय चालक मालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे। मंगल कार्यालय व्यावसायिकांनी याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणी मांडली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कायस्थ इंडिया स्टार वन न्यूजशी बोलताना सांगितले। निवेदनात म्हटले आहे की कार्य सुरळीत होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, कोरोना प्रादुर्भावामुळे कार्यालय संबंधित नियमावली तयार करावी। नमस्कार, मी राजेंद्र कायस्थ, बुलढाणा जिल्हा लॉन्स मंगल कार्यालय जिल्हाध्यक्ष। मी आज कोरोनाचे प्रोटोकॉल पाळून माननीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेले आहे की आमचं जे 2 वर्षापासून लग्न कार्य बंद आहेत आणि कोरोना काळात आम्हाला फक्त 25 लोकांची परमिशन देण्यात आली आणि 2 तासात लग्न होऊ का ते शक्य होत नाही आहे। आमची आर्थिक स्थिती आणि मानसिक स्थिती खूप खराब झालेली आहे। तरी मी आमच्या संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना आणि निवेदन दिलेलं आहे की बा आम्हाला याच्यात तुम्ही संख्या वाढून द्यावी, कमीत कमी 25 लोकांच्या ऐवजी 100 ते 200 लोकांपर्यंत परमिशन द्यावी आणि कार्यालयाच्या कॅपॅसिटीनुसार आम्ही पूर्ण कोरोनाचे प्रोटोकॉल पाळून नियम पाळून ते लग्न सुरळीत पार पाडू अशी मी त्यांना विनंती केली आहे।